तेलंगणा राज्यामध्ये गेल्या 24 तासापासून पावसानं हजेरी लावलेली आहे. पावसाची तीव्रता वाढल्यामुळं हैदराबादहून परभणीकडे जाणारी पॅसेंजर गाडी, पॅसेंजर ट्रेन, या ट्रेनमध्ये पावसाचं संपूर्ण पाणी शिरलं आहे आणि त्याच्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवाशांचं सगळं सामान जे आहे, त्यांचं साहित्य जे आहे, आपल्याला माहीत आहे की निश्चितपणानं हैदराबादला जाणारी मंडळी म्हणजे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त व्यापारी असतात आणि ते खरेदीसाठी जात असतात हैदराबादला आणि तिथून खरेदी करून आणलेलं साहित्य अशा पद्धतीने पावसाच्या पाण्याने रिझर्वेशनच्या बोगीमध्ये जर समजा येत असेल तर याला दक्षिण मध्य रेल्वे प्रशासन किती मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे याची आपल्याला कल्पना येऊ शकते.